के लिए सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी सिंदूराची कंठी झलके माळ मुक्ता फणाची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मने कामना पूर्ति जय देव जय देव फरा तुझ गौरी कुमरा चंदे नाची ऊटी कुमकुम केशरा हीरे जड़त मुकुट शोभा तो बरा झुंझुन तीनू पूरे चरणी घागरिया जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मने कामना पूर्ति जय देव जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरल सोंड वक्र तुंड त्रिनेना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मने कामना पूर्ति जय देव जय देव जय देव चढ़ायो अच्छा गजमुख को दोन दिल लाल बिराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साईं सुरवर को महिमा कहीं न जाए लागत हूँ पद को जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता धन तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता धन तुम्हारो दर्शन मेरा ओमकार गणराज विघ्नहर्ता न जाने कितने नामों से जाने जाते हैं भगवान श्री गणेश। बुद्धि के देवता बाप्पा का आगमन फिर एक बार कोपरी गांव स्थित ड प्रभाग समिति के सदस्य परशुराम ठाकुर के घर पर भी हुआ है। लगातार 53 वर्षों की गणेशोत्सव परंपरा को आबाद रखते हुए 54वें वर्ष भी ठाकुर परिवार के घर बापा के आने से परिवार में उत्साह की अलग अनुभूति होने लगी है। न केवल ठाकुर परिवार बल्कि कई करीबी और परिजन भी यहाँ महल रूपी दरबार में बैठे गणेश जी के दर्शन तो करने वहीं से यहाँ हर वर्ष होने वाली भजन संध्या यहाँ के वातावरण को भक्तिमय किए बिना नहीं रहती। बापा पर अतूट श्रद्धा रखने वाले परशुराम ठाकुर ने भगवंत से परिवारों में भाईचारा बनाए रखने और कोरोना काल को जड़ से खत्म करने की मनोभाव प्रार्थना की। हा वर्ष है आमचा 53 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि 54 वर्षात आम्ही पदार्पण करत आहोत आणि आज खऱ्या अर्थाने देशाचे पंतप्रधान सर्वांचे लाडके मोदी साहेब यांचाही वाढदिवस आहे। त्या निमित्ताने आज आम्ही सर्व मित्रमंडळीला बोलून खास त्यांच्यासाठी आरती ठेवलेली आहे आणि गणेरायाला आम्ही साकडं घातलं आहे की देशाचा पंतप्रधान ही देशाची सेवा करत असताना अजून त्यांच्या हातून चांगली सेवा घडावी म्हणून आज खरोखर त्यांना
वाढदिवसाच्या शुभेच्छा। त्याचबरोबर आज आमच्या घरी गेले 8 दिवसापासून गणपती बाप्पा बसलेला आहे। जेव्हापासून गणपती बाप्पा घरामध्ये बसल्यापासून प्रत्येक क्षण हा आनंदात जातो आणि 10 दिवस लगेच निघून जाणार, कारण ज्या वेळेला आपल्या घरी गणपती बाप्पा असतो त्यावेळेला घरातली मंडळी किंवा पाहुणी मंडळी, बहीण भाऊ सर्व आम्ही एकत्र असतो आणि अशाच एकत्रपणाने खरोखरात ज्या वेळेला आपण एकत्र बसतो हार्ट टू हार्ट, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या भावामध्ये बहिणीमध्ये म्हणजे काकी कोणी असो जास्त प्रेम उत्पन्न होतो आणि त्याच्यातून खरोखरच प्रेम आणि आपल्या गणपती बाप्पाचं सुद्धा सर्वांना दर्शन होतं, चर्चा होते। आणि आज 54 वर्षात पदार्पण आम्ही करत आहोत, खूप आई वडिलांचं पुण्य, आईचं आमचं तर जास्तच पुण्य आहे आणि आज या आईंच्या आशीर्वादाने आज आम्ही 54 वर्षात पदार्पण करतो। आम्हाला खूप आनंदात आम्ही असतो। आज या देशामध्ये नवा विश्वामध्ये कोरोना महामारी सुरू आहे आणि जनतेला सांगणं आहे, आज खरोखरच आम्ही ज्यावेळेला दर्शनाला येतो त्यावेळेला प्रत्येकाला आम्ही सांगितलं असते की सॅनिटायझर आणि मास्क प्रत्येकाने घातलं पाहिजे। आज आरती असल्यामुळं आम्ही मास्क वगैरे घातलेलं आहे, खरोखर हे आमचं चुकीचं आहे, तरी पण प्रत्येक नागरिकाला आमचं सांगणं आहे की प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी, आपल्या परिवाराची काळजी, आपल्या गावाची काळजी, त्याचबरोबर आपल्या राज्याची देशाची काळजी प्रत्येकाने केली पाहिजे। आणि जी व्यक्ती प्रत्येक देशाची काळजी करते खरोखरच त्यांनी खरोखरच म्हणजे धन्यता नागरिकांना।